नमस्कार मंडळी, श्रावणातल्या पहिल्या शुभंकर शनिवारी तुमचं सगळ्यांचं इथे स्वागत आहे. आपण लोकेशजी आणि रफीजी नाही छोटीशी श्रद्धांजली आहे इथे जमलो, तर सर्वप्रथम थोडी पूजा करून घेऊया. वक्रतुंड महाकाय तुय कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुंदर आवाज आणि त्याबरोबरीने तितकाच सुंदर मी म्हणेन की अभिनय आहे, कारण पार्श्वगायनाला तुम्हाला अभिनेता असल्याशिवाय पार्श्वगायन जमत नाही हे माझं मत. त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली, काही वेगवेगळे स्टाईल्स निभावून नेले. मुकेशजींचा आवाज एक छान निरागस पण आहे, तो फार कमी आवाज माझा गायकाय, तो थोडा हाय पिच आवाज असला तरीही. आणि काही ॲक्टर्सचा विशिष्ट राजकपूर त्यात आवाज इतका जाऊन गेला की राज कपूर आणि मुकेश हे आपण वेगळं करू शकत नाही, इतका सुरेख. पण तरी देखील त्यांना जे नॅशनल अवॉर्ड मिळालं ते राज कपूरसाठी गायलेल्या गाण्यासाठी मिळालं, एका वेगळ्या गाण्यासाठी मिळालं. तसंच रफींचंही, रफींनी म्हणजे हा एक वर्सटाईल सिंगर काय असतो गायक, त्याचा परिमाण म्हणजे रफी म्हणू शकेल मी. क्लासिकलपासून ते अगदी भन्नाट कॉमेडी गाण्यांपासून पर्यंत काहीही गायलं नाही, म्हणजे कुठलाही त्यांना प्रकार निश्चित नव्हता. पण त्यातूनही महत्त्वाची गोष्ट मला स्वतःला अशी वाटते की त्यांचं अभिनेता असणं खूप सुंदर, त्यांनी काही गायकांच्या स्टाईल्स इतक्या छान उचलल्या स्वतःच्या गाण्यामध्ये की देवांना ऐकताना रफींचा त्यांचा तो संवादातला तो एक हेल काढलं होतं, एक खेचणं काही नाही ते तरी गाण्यातून होतं. त्यामुळे देवांची गाणी रफीने आपल्याला लगेच समजते की हा हे देवांचं गाणं असणारच आहे, इतका फरक. किंवा शम्मी कपूरचा जो धसमुसळेपणा आहे तो त्यांनी अक्षरशः त्यांच्या आवाजात जाणवतो आपल्याला, तो वेगळा आवाज आहे. म्हणजे जितांचं गाणं गायलं वेगळं असेल पण शम्मीचं गाणं गायलं आपल्याला रफीने पटकन समजतं. हा तो आवाजात आणणं हा अभिनय आहे आणि तो खूप कठीण गोष्ट आहे, कारण तुम्हाला गायकाचा चेहरा दिसत नाही, चेहरा तुम्हाला अभिनेता असतो. मला वाटतं ते सगळ्यात हे उत्तम जे पार्श्व आहे दिग्गज उत्तम पंडितांना म्हणू शकतो, आपण त्यांना काय बोलावं, काय तुलना करावी त्यांची, का त्यांना आपण काय उपमा राहिले, आपण फार छोटे त्यांच्यामुळे. पण मला असं वाटतं जगातली सगळी अभिनयासाठीची जी अवॉर्ड्स आहेत ना ती सगळी यांना मिळाली पाहिजे, इतका सुंदर अभिनय त्यांच्या गाण्यातून असतो. तर आपल्या मला असं वाटतं प्रत्यक्ष पर्सनली की आपण ते उचलायचा प्रयत्न करा. त्यांचा आवाज तर प्रत्यक्ष स्वतःच असतो, आपलाही आहे त्यांचाही होता, पण ती स्टाईल प्रत्येक अभिनेत्यासाठी गाणं गाताना ती स्टाईल आपण उचलायचा प्रयत्न केला तर आपण ते थोडंसं तरी करता नाही ते साध्य करू, पण आपला प्रयत्न तोच असतो. तर मला वाटतं की तीच त्याला जास्त चांगली श्रद्धांजली ठरेल. चल तर मग आपण आपली छान छान गाणी मांडूया. पहिली सुरुवात कोण करते? अरे वा या अच्छा.